नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निकालाबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला या निकालाबद्दलची डिटेल समजून जाईल. पहा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतरिम निवड सूची लावली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांची, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या वेगवेगळ्या पदाच्या परीक्षा झाल्या होत्या त्यापैकी आपल्याला रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतरिम निवड सूची जाहीर झाली आहे. मग नागपूर मंडळ असेल, नाशिक मंडळ असेल, लातूर मंडळ, कोल्हापूर मंडळ, औरंगाबाद, अकोला, सगळ्या जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे. मग याच्यामध्ये पहा, तुम्ही या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला हे पुढची स्क्रीन ओपन होणार. पहा ही पुढची स्क्रीन, आणि या स्क्रीनवर पहा गट क संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतरिम निवड सूची उपसंचालक कार्यालय नागपूर मंडळ. तुम्ही ज्या जिल्ह्यातल्या मंडळाची ज्या जिल्ह्याची परीक्षा दिली त्या जिल्ह्याची यादी आहे, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर या डॉक्युमेंटवर यावर क्लिक केलं की लगेच तुमच्या समोर ही स्क्रीन ओपन होणार. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं इथं नाव पहा, ऍप्लिकेशन नंबर इथं दिलेला आहे, त्याच्यानंतर पहा रोल नंबर दिलाय, त्यानंतर कॅन्डिडेटचं फुल नाव, एक नंबरला प्राची प्रभाकर भैसारे झाला, फिमेल, डेट ऑफ बर्थ दिली, सेट कास्ट दिलं इथं त्यांची कास्ट अशा. त्याच्यानंतर पुढे आपण इकडे पाहिलं तर मार्क्स पहा, मार्क्स मिळवलेले 134, 130, 126 अशा प्रकारे इथं प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक विद्यार्थ्याची निवड सूची दिलेली आहे क्रमाने. ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी आपापल्या पदाच्या आपापल्या नावाची यादी नीट व्यवस्थित समजून घ्या. काही अडचण आली तर या निकालाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या व्हिडिओच्या देत आहे, तिथं त्या लिंकवरून तुम्ही या निकालावर जाऊ शकता, त्या त्या जिल्ह्याच्या मंडळामध्ये तुमचा निकाल पाहू शकता. याच्याही पलीकडे काही अडचण असेल तर मला माझ्या नंबरवरती 94 20 75 22 45 या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, किंवा याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमची शंका विचारा, त्याचं उत्तर दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, एकाच पदाची निवड यादी जाहीर झालेली आहे, बाकीच्या पदांच्या लवकरच जाहीर होतील. चला, धन्यवाद.